आणि आमची आमचे आम्ही शिकूचे वक्तार मौलाना नदवी अली रहमत कौ आमकां शिकोवते होते दिनिया दोगरां आणि त्यांचो मजाक उर्दुआ भितर आणि दिनी मालुमात भितर आणि इकबालियात भितर भली ज्यादा उंचा होतो आमकां गालिबन इतलो उस्ताद भटकले भितर आयल्ले जे कोण इतली चौक आणि शौक सरी चेडवांक शिकवतो आमकां ते वस्ता उपर आमकां दिनी लगाव जावचो असो आम्ही शिकूचे वक्ता उपर मौलाना नदवी सैद सुलेमान नदवी आणि मौलाना शौरी थानवी मौलाना अब्दुल माजीद दर्यावेदी त्यांची खतो किताबत त्यांची सही जारी होती आणि ते बास खतो किताबत आमकां हाडून आयकवते होते की अरे बुजुर्गा तो हो तरीका असे आणि शीर करताले बार बार ते आमकां हे सांगते होते आणि ते वक्ता आय एस सिद्दीक हेडमास्टर होते हाजी हसन अंजुमनाचे सदर होते नदवीचो मजाक नदवी साहेबाचो मजाक आणि त्यांची इल्मियत पळवून त्यांना छूट दिले होते की तुमकां शिकवचे असं काही पाबंदी नाही तुम्ही मन असले शिकवा मन असले शिकवा ते आपले कलासा भीतर दुनियाभरची चीज हाडून आमकां सांगते होते समजवते होते बाज रिसाले बाज रिसाले आयला त्याचे पॅसेजीस बोलसांनी आमकां पडून ऐकवते होते इशी करून बोलसांनी आमकां दिनी लगाव भली जबरदस्त त्यांच्याशी झालो आणि एकटी खुशकबा माणसे होते की त्यांचं एक वाक्य मी सांगता तुका ते एक आमकां इकबालियात पळवते होते इकबालाचे मुंतखब अशार त्याची तशरी सरी शिकवते होते मला नदवी ही एक मरपायशी कलासाहेब तर बेसल्याकडे सांगले की एक शेर सांगले मला बराबर आठव नाही शेर मगर एक शेर सांगले हे शेराचं मतलब तुम्ही सांगावं आम्ही गालिबन अंग्रेजी चौथी जमातेत पडते सातव्या कलसात ते होता इम्तिहान जातो होतो चौथी हे जो मतलब सांगावं आम्ही कोणी सांगू शकले आमकां दोन वक्ताचो टायम दिले तुम्ही का कसते खे कसते वसून पुसून हाडा तुमकां खुशी एक रुपये इनाम मिळतो कित्याक मौलाना नदवीक आपलो पिरियड जाला म्हणून गेले आमकां चॅलेंज केले तुम्ही कोणाक कसं तांकां पुसून हाडा तुम्ही सांगले हे करतले ते वक्तार आमचो दिमाग चलतो होतो निको आम्ही मौलाना नदवी गेला मग कळसाटकून गेला मग आम्ही चेडवे कॉन्फरन्स केले आणि सांगले का कौनन मौलाना अबुलादा मौदुदी हे कहो शेर फेटवून देऊचे लाहोर भीतर आणि हेजी तशी त्यांच्याकडे पुसूची त्याका आमकां तीन आणे ते वक्तार जरूरत होती ते तीन आनाचो चंदा केले आम्ही सप्पाने वसूचो कवर सप्पाने येऊचो कवर आम्ही त्याका मौलाना मौदुदी वरचे बरून फेटवले हो शेर असे त्याचो मतलब बसरी आमकां फेटवून देऊक आमचे कागद आमचो रिप्लाय पेज कागद फेटवून दिले आमचे कागद होता तर ते बरोबर ते पुरा तशी एक कागदा उपर बरोवून फेटवून दिले शायर करता शायर करता म्हणून पुरा तशी केले आम्ही तसं आजभर केले आजभर करून मौलाना नदवी आयला मग त्यांच्याकडे पुसले काका बोलून तुम्ही आमकां एक रुपये इनाम देता म्हणून बोलले होते आम्ही आज ते शेराचो मतलब सांगू तयार होतो हा तयार ठेवता कोण सांगता सर तुम्ही आमच्यातले कोणाकच त्यांना पुसा आम्ही सांगता नाही का म्हणतो अच्छा तुम बता पटपटपट ते आटो करून ते आजभर केले होते पटपट आय बघे पर खाल झाले लोकून सही कहा है रुपया देना ही पड़ेगा कारण एक रुपये हाथ भर दे खुश जाए रुपये दे तीन रुपये तीन रातल हलवो बोलते खुबसान विकन हाड़े मौलाना सगले तुम्हें हिंगाक बैसन हलवो खाले एक एक पवन का लोनचे हाड़े हलवा सरी खाऊ जाऊचे ना पांच स मानसे होते घेन बच्चे तो लोनचे घेन हलवो खाले हलवो खाऊन जा मग मौलाना शरीफ होते बल्ली खुश होते हल्लू चार काढून कागद हाता भीतर दिले कागद हाता भीतर ते पडले पैसे आधी हो मग उपार आहे आमची काबिलियते उपर आमची जकावत भीतर भारी खुश झाले भली खुश झाले हे किस्माचे उस्ताद भटकले मी बोलता आयले एकमत मग का झाले का पुस्तक मी तारवील माना जमाना इम्तिहानाच्या वक्तात सवालात किती मिळता पुसते ना म्हणजे तरी एक वर्त काय झाले का मुंडली एक आचारी होतो तो उजो जळून काम करतो लोकडीचे काम उजो जळून करतो पाटपाटीची तांते तांते उजो जळून राती एक घंटा त्याच्याकडे गेले आणि त्याला उठवले आणि सांगले का हे ताले आमकां बंद करू जाणे काहीतरी सुरत हे ताले बंद करूची सुरत करू नका तू आमच्याकडे कितले का दूड मागलो भारे आलो ते होता आठ आणि दहाने मागलो होतो ते फल्ली वडले ते
आम्ही ते टाळे त्याच्याकडे बंद करूचे उठले करून हळले आणि एक घंटा दीड घंटा मग कुंडली विकून येऊन रात्री त्या पारा धरून ते टाळे बंद केले. सकना तायला मग नायनन पिछले टाळे उसळणार टाळे उसळणार भली परेशान झालं होतं काय झाले आपले टाळा किशी झाले नाही का त्याचे मग काय झाले का बसला तो अंजुमनाच्या मिंबऱ्याचा आपण हळलो हे टाळे उसळणार नाही कोण का गडबड करा किशी जीवन टाळे फोडले. तहकीकात करून ते होता बड्डू मेहदीन होतो गोटा भैसाहेब होतो काशिमजी मेहदीन होतो सा मेहदीन कंपनी जमा झाली होती त्या तसं पलो आमका भेट आम्ही कळसा भीत गडगड गडगडू लागला आम्ही तालिबेन नाही तर येतात आमका धरतात कोण आणलं नाईन एक एक माणसं आपण आणून पुसलो हालांकि एवढं मेहरबान उस्ताद होतो तो आम्ही सा इन्कार केले आम्ही काही कळलो भेटल हे कळलो नाही का तिचे मग का अंजुमन तहकीकात करू सुरू केली कोण कळले का कळले का आमका नाईन को आपण आणून पुसलो नदवीची जापणी म्हणा नदवीची जापणी सांगा अखेर आम्ही परेशान जाऊन सुलतान मिसगती टिंपरा नाव जे गेले समीप आम्ही होते रोजाना त्यांची पाठी नावास करते मग ते तिचा सूचन गेले आणि नदवी साहेब बिलकुल नामास केले मातो खाल घालून तारी हरी पल्लकणी होते होते आम्ही त्यांना पियात धरले आमका दोन जापणी जापूचे का म्हणून हसते हसते येऊन बसले बसणार आम्ही राहते इशी इशी कैला तो आणि आम्ही पच्चे पिच्चे चोरला जाऊ का घेता येईल का अंजुमनीचे मेंबर का करतात म्हणून कडी कडी येतात करतात आमका भियानी गडगडो सुरू झाला आमका तुम्ही वरून का सुचा सुरू केले आणि चांगले तुम्ही बेफिकर राहा आम्ही साहेबांची आम्ही इंतजाम करतो म्हणत होतो नाही का चुलाचे म्हणा नदी ती माणसाचे जापून करून गळचे काय करा आमचे नामे सांगा नाही पोटात त्यांना हे देते हे देतं पण तवज्जू हटवले त्यांची तालिमीचा अंदाज निको होतो कुरान करीम रचनी तफसीर करूचे वक्तार पूरा तफसिलात सांगते होते आणि त्याचो सासर होतो की आज मी कोणत्या स्कूला भीतर काही दिनी तालीम शिकून केलं आहे मग मौलाना नदवीची तालीम सिर्फ अंजुमनाचा सदका आणि मौलाना नदवीची तालिमीचा सदका ते मला काही दिनेसरी दिलचस्पी दिनेसरी लगाव हळ शरारतो ते वक्तार भली ज्यादा होती मिस्टर कोटी म्हणून एक मानव आमचा टीचर होतो कोटी इंग्लिश टीचर तो तारीख वगैरे पढवतो होतो तो कोटी म्हणून भटकल बंदर म्हणून इंग्लिशाने एक किताब बनवला ते भली भली त्याच्याबद्दल भली मालुमात द्यायला ते भली मेहनत करायला ते तर तारीखाचा परचा त्याच्याकडे होतो एक महत्व त्याच्याकडे गेलो मी म्हणजे एक दोस्त होतो सरी गेलो सर हमने कुछ सबक याद नाही किया है आपको जो एक दो सवाल बता दो एक तो हाँ सवाल पूछने के लिए मेरे पास आए हो फिर बैठो ये दयानत के खिलाफ होता है सवाल रहते तो तुम लो सवाल बच्चे को देना दयानत के खिलाफ है तुम याद करो मुनीरी वाले की जापना भीतर इतनी गोरसान होती थी कि जापना भीतर तो सवाल क्यों सामू सोड़ो आमचे भामो गुमान नहीं तो सवाल तर जापना भीतर सवाल कोण सांगून होतो हिंदू माणसाचा मास्टर ते घरे गेले होते हे किस्मा उपर पडूचे बावजूद आमका सभा काठावर होऊचे बावजूद एक खप करतो होतो की सवालात काढू काढून एक मतलब नवला नदवीचे परचे किशी काढले म्हणून सांगता आमचे नदवी साहेब परचे सायकल स्टाईल केला आपल्या हातीनच ते सायकल स्टाईल ते पान शे ते जळवून करून घेऊचे हे करतो आम्ही येतो की त्याने का करे नदवीचे परचे किशी सोडूचे काय नाही दुसरा कोणाकडे हात लावून देतो ते आपले हातीन बाहेर हाडून उजा काढी लावून जळवचे जळवचे आम्ही दूर एक झाडावर बसले होते मौलाना परचे छापून झाला मग ते कागद हाडून जळवले होते आणि तिंपरा नव्हते गेले आम्ही आहे रे तिनाडून ती करी करी काली काली करी अशी ती करी जमा करून सवालात जमा झाले मला बरोबर आठवते ती करी जमा करून सवालात जमा केले तालिबेन मा शरारत सांगता तुमका हे हर तालिबेन जाऊन सांगता कोणी आपलं उस्तादचे कोणता आपण बोललो सर्वच आपल्या आपले बराबर कोणी नाहीत बोलणार तालिबेन मा शरारतेचा मुकाबला कोणी करू शकेल